साहब गरमा गरम चहा। एवढे का खुश दिसताय साहेब? अरे आज मी जान्हवीच्या बाबांना भेटलो, त्यांना जान्हवी आणि माझ्या लग्नाबद्दल सगळं सांगून टाकलं आणि आता दोन्ही घरांमध्ये गोष्टी एकदम क्लिअर आहेत। काय सांगताय का साहेब? हो एवढी आनंदाची बातमी, थांबा मिठाई घेऊन येतो माझ्या पैशाने। ए बाबा इतक्यात लगेच काही घाई करू नकोस, जर अशी गोष्टी नीट रुळावर येऊ देत मग करू ना जोरदार अनाउन्समेंट करू। आता आणखीन काय बाकी राहिले साहेब, झालं की नाही? तसं झालंय सगळं, पण जर काही गोष्टी आहेत ज्या सॉर्ट करायच्यात। म्हणजे? ती सायली सैतान का नाम लिया और सैतान हाजिर। श्री तुला जर असं वाटत असेल की तू माझ्याशी असं वाकून सुद्धा तुझी सुटका होईल तर मी तसं होऊन देणार नाही, हे लक्षात ठेव। आणि हेच सांगायला मी इथे आली आहे, आय एम नॉट लिव्हिंग यू अलोन। अग आय एम सो थँकफुल टू यू। काय? हा म्हणजे तू माझ्याबद्दल एवढा इंटेन्सली विचार करत होतीस, मी व्हॅल्यू करायला हवं होतं ते। आय एम सॉरी, पण तू परत आलीस मला भेटायला, इट्स अ प्लेझंट सरप्राईज। बस ना, बस बस। नंदन जाय जहान। आय एम सॉरी सायली। तुला काय झालं श्री? पश्चाताप। अगं मी तुझ्याशी नीट वागलो नाही ना, त्याचा पश्चाताप होतोय मला, मी जरा समजून घ्यायला हवं होतं। हो ना, यू रिअली थिंक सो? ऑफकोर्स। म्हणजे काय? अगं तुझ्यासारखी मुलगी म्हणजे एवढी सुंदर, एवढी इंटेलिजंट, पॅशनेट। थँक यू श्री। नाही माझंच चुकलं जरा, खूप रूढ वागलो ना मी। फ्रेंड्स वाय नॉट, तुला एवढं गिल्टी वाटतंय तर आय फॉरगिव्ह यू, पण मग जान्हवीचं काय? फॉरगेट जान्हवी, आपण आपल्याविषयी बोलूया ना। श्री तू इतका चांगला माझ्याशी कधीच वागला नव्हता। कधीच वागलो नाही? साधा हाय हॅलो पण तू मला नीट म्हणायचा नाहीस। कधीच नीट बोललो नाही तुझ्याशी? कधीच नाही। ओ माय गॉड आय एम सो सॉरी। अग कदाचित आपण ऑफिसमध्येच भेटतो ना म्हणून होत असेल असं। ऑफिसमध्ये बघ ना कसं एकदम असं ऑफिशियल ऑफिशियल वातावरण असतं ना, त्यामुळे असेल कदाचित। आपण बाहेर का नाही भेटलो कधी? कसं भेटणार, तू मला कधी एंटरटेनच नाही केलं। इनफॅक्ट मी फिल्मची तिकीट सुद्धा आणली होती, त्याला सुद्धा तू नाही म्हणाला। एवढ्या छान मुलीला एंटरटेन करू शकलो नाही, दुर्दैवच माझं। आणि सायली अगं माझ्या आयांचं ना काहीतरी कन्फ्युजन झालंय, म्हणजे त्यांचं आपल्याविषयी काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालंय। म्हणजे? म्हणजे तू विरुद्ध मी असं काहीतरी पिक्चर त्यांच्या समोर उभं राहील आणि त्यांना आता असं वाटतंय की यू डोंट लव्ह मी एनीमोर। असं का वाटतंय त्यांना? मी तर त्यांना सतत सांगत होते की माझं तुझ्यावर किती प्रेम आहे। मग माझं तुझ्यावर प्रेम नाही असं त्यांना वाटत असत। गुड आयडिया श्री।
यू आर सो हँडसम, यू आर सो इंटेलिजेंट, आई एम क्रेजी फॉर यू. मला ना तुझ्याशीच लग्न करायचं, मग तुला मी आवडो किंवा न आवडो. माझा प्लॅन तुझ्या आयांमुळे वर्क होत होता, बट श्री, श्री आय लव्ह यू. साखर संपली आहे, बिन साखरेचा चहा आणू का? नाही, नको नको. आईली आपण संध्याकाळी भेटूया. ओके, फोन करशील? हो नक्की. या, बाय 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 बाय. चहा गार झालाय, लगेच गरम करून आणतो. नाही नाही, साखर आहे. अनिल आपटे? हो. चला पोलीस स्टेशनला. काय उगाच काय चाललंय? काय मगाशी मोबाईलवर बोगस डीसीपीचा फोन आला होता. माझ्या वाटेला जाऊ नका, माग पडेल आधीच सांगून ठेवतोय. माझ्या वर पर्यंत ओळखी आहेत. चला पोलीस स्टेशनला, येत आहे का? उचलो. नाही येतो येतो ना. हो आलो आलो. सोडा ना, हात सोडो. चला पोलीस स्टेशनला. बिचारी काय? अरे बघ ना, सगळंच बोलून गेली ती. अग चांगलंय की मग. हो श्री, पण तुला हे रेकॉर्डिंग वगैरे सुचलं कसं? त्याच काय ना जान्हवी, मी चांगल्या माणसांशी चांगलाच वागतो मी, पण जे उगाच अनरिजनेबली आपल्याला त्रास देतात आणि तरी आपण त्यांच्याशी चांगलं वागत राहून त्यांना त्रास होऊ नये म्हणून आपण त्रास सहन करायचा, अशातला संत नाही. हा म्हणजे सायलीशी चांगलाच वागत होतो ना मी, पण ती अशी खुशी सारखी आमच्या घरात घुसली आणि सगळी नासधूस करायला लागली, तर मग काय करणार? मग बाहेर हाकलावंच लागलं. आणि तिने माझ्या आयांचा प्याज्यांसारखा वापर केला. आता काय, आता तिचीच चाल मला तिच्यावरती उलटवावी लागेल, कारण माझ्या आया यात इन्वॉल्व्ह झाल्या. श्री, वाटतोस त्याच्यापेक्षा खूप हुशार आहेस रे. थँक्यू. हा म्हणजे मी ही कॉम्प्लिमेंट म्हणूनच घेतो. हॅलो, ही कॉम्प्लिमेंटच आहे. अच्छा. जरा बोलायचं होतं. बोला. मॅडमशी. कुठल्या मॅडम?
जानवी मैडम। अच्छा मैडम या या बोलायचं त्यांना या। ही काय पद्धत झाली वागण्याची, म्हणजे एवढे चांगले संबंध आणि तुम्ही डायरेक्ट डीसीपी साहेबांकडे तक्रार केली नाही? खर तर काल तुमच्या भावानेच मला मारलं, पण मी काही बोललो का? मी सरळ निघून गेलो। पण मुद्दा काय तुमचा? माफ करा। सॉरी? म्हणजे पुन्हा असं होणार नाही, माफ करा, पण तेवढं डीसीपी साहेबांना सांगा। काय मुलंबाळवाला माणूस मी, अहो माझं काय झालं तर महेशकडे कोण बघणार? लहान आहे हो तो अजून, दया दाखवा त्याच्यावर। यापुढे जान्हवीच्या आजूबाजूला फिरकायचं सुद्धा नाही। काय वेळ लागलाय मला? नाही, पण तेवढं डीसीपी साहेबांना सांगा। निघा तुम्ही। हो कदाचित कालच्या तुझ्या त्या रुद्र अवताराला घाबरला असणार तो। पण डीसीपी काय भानगड आहे? माहित नाही, जात ना आपल्याला काय करायचंय, कुणामुळे तरी आपल्याला फायदा झाला ना, म्हणजे आपल्या मार्गातन प्रॉब्लेम हटला ना बाजूला, झालं। आणि हा आपल्यासाठी खूप लकी दिवस आहे, म्हणजे खऱ्या अर्थाने आज आपल्या लग्नाची लाईन क्लिअर झाली। कस बोलावं श्रीशी, कस सांगावं त्याला की जान्हवी चारित्र्य नसलेली थिल्लर मुलगी आहे, जान्हवी अनुरूप नाहीये, जान्हवीशी लग्न करून तो सुखी होणार नाही। जेव्हा मुलीची आई स्वतःच येऊन मुलीच्या चारित्र्याचे धिंडवडे काढते तेव्हा काय समजायचं? कस पुढे जायचं सोयरिकीमध्ये? तिला थांबवणं आता माझ्या हातात राहिलेलं नाहीये, तो त्या मुलीच्या फासात अडकलेला आहे, त्याला माझं बोलणं पटणार नाही, डोक्यात राग घालून घेईल आणि बापासारखं काही पाऊल उचललं पोरानं तर काय करणार? म्हणता ब्रह्महत्या व्हायची, बोलूच नको का मग? पण न बोलून कसं चालेल? उघड्या डोळ्यांनी श्रीला दरीत लोटल्यासारखं होईल, सगळं ठाऊक असताना त्याला थांबवलं नाही तर त्याच्या आयुष्याच्या राख रांगोळीला मी जबाबदार ठरेल, असं करून चालणार नाही। विघ्नेश्वरा कसली सत्व परीक्षा पाहतोयस माझी, इकडे आड तिकडे विहीर, काय करू? अशी बोलू पोराशी? बोलण्याची घाई नको करायला, जरा त्याच्या कलाकलानं घेत समजवावं त्याला। अय्याजी, आजी मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय। मलाही। ओके मग तू आधी बोल। आजी काय झालंय, बरं वाटत नाहीये का? नाही नाही तसं काही नाही। डॉक्टरांना बोलव। नाही नको, मनच आहे सगळं। अच्छा पण मग बोलून बरं वाटेल का तुला? तू बिथरशील म्हणून भीती वाटते। नाही बिथरणार। श्री मी तुला जान्हवीशी लग्न करू नको म्हणून सांगितलं तर का? म्हणजे? नाही म्हणजे तुझं हे असं विचारण्यामागे काहीतरी कारण असेल ना? अर्थात आहे। हा मग मी ते कारण काय आहे हे समजून घेईन आणि
तुझा जर काहीतरी गैरसमज झाला असेल तर तो दूर करेन. आणि तू हा मला एक हायपोथेटिकल प्रश्न विचारतेस ना की मी जान्हवीशी लग्न करणं तुला मान्य नाहीये. तुला काय वाटतं? अजी मला तुझी अडचण समजते. तुझं म्हणणं मान्य आहे मला आणि मी निर्दोष असल्याचे पुरावे देतोय ना. पण तुझ्याबद्दल नाहीये ते. सायली बद्दल आहे ना. तेही दुय्यम आहे. अगं पण तुझी तीच तर अट होती. हो पण श्री बोल ना. नाही माझी झोपायची वेळ झाली. आपण उद्या बोलू. ऑलराईट तू म्हणशील तसं. हॅलो, तू माझे फोन उचलायचं नाही असं ठरवलंयस का? नाही तसं काहीच नाही. मी फोन केल्यानंतर उचलत नाहीस पण दुसऱ्या मिनिटाला तुझा फोन येतो सुद्धा. मग काय म्हणायचं? अगं नाही तसं काही नाही, झोपलो होतो मी. बोल. आणि अगं फोन रिसीव्ह करणारच होतो मी पण तेवढ्यात कट झाला. तू झोपला होतास. सॉरी सॉरी, मग फोन ठेव. बाय बाय. अगं नाही बरं झालं तू फोन केलास. त्या निमित्ताने उठलो तरी. हल्ली मला रात्री झोप लागते कुठे. रात्रभर जागा असतो मी. हॅलो हॅलो जान्हवी आहेस का? आहे आहे. ए जान्हवी वाजले किती ग? 8:30. अच्छा आणि आता बस पकडायची घाई नसेल ना तुला? बँकेत निघालीस म्हणजे काय? मला 9:30 पोहोचायचंच असत. बरं बोल, सकाळी सकाळी कसा काय फोन केला सर? ऐक ना, मला आज पहाटे खूप छान स्वप्न पडलं. पहाटेची स्वप्न खरी होतात असं म्हणतात ना. मी पाहिलेली स्वप्न सत्यात उतरण्यावर जास्त विश्वास ठेवतो. याचा स्वप्नांनी वगैरे काही होत नाही ग. तुझा विश्वास आहे या सगळ्यावर? हो, म्हणजे माझ्या बाबतीत तरी असं झालंय. आज पडलेलं स्वप्न खरं व्हावं असं वाटतंय तुला? मला असं वाटत होतं की स्वप्न संपूच नाही, म्हणजे सगळंच खरं खरं वाटत होत. आणि जाग आली तेव्हा हळहळच वाटली. का स्वप्न संपलं? म्हणजे आपण म्हणतो ना रे, मनी वसे ते स्वप्ने दिसे, तसं काहीतरी. अगं काय स्वप्न पडलं ते तरी सांग. अरे नाही म्हणजे तसं काही विशेष नाही, म्हणजे आपल्या लग्नाचा दिवस आहे. आता माझा स्वप्नांवरती विश्वास बसलाय. हा म्हणजे आपल्या स्वप्नात जे दिसतं ते घडतं असं म्हणण्यापेक्षा जे घडणार असतं ते स्वप्नात दिसतं असं म्हणेन मी आता. सॉरी 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 सॉरी. सांग पुढे. आपलं लग्न आहे आणि मग अनिल येतो का तिकडे? शी, तो कशाला येईल माझ्या स्वप्नात? अगं हो, एवढी चिडतेस कशाला? गंमत केली मी. बोल पुढे सांग. असं छान मंगलमय वातावरण होत, सनई वाजत होती आणि तुझ्या आजीही दिसल्या. सगळे कसे आनंदात होते. तुझ्या आया होत्या, माझी फॅमिली होती. मी तुला जान्हवीशी लग्न करू नको म्हणून सांगितलं तर? आम्ही सगळे तुझी वाट बघत होतो. आणि माहितीये, तू असा पांढऱ्या शुभ्र घोड्यावर बसून आलास. म्हणजे पूर्वीचे राजे महाराजे यायचे ना, अगदी तसाच. तुझ्याकडे पाहतच राहिले होते मी. आणि
मला तू घोड्यावर बसलेला इतका छान वाटत होतास, ही जाग आली तर असं वाटतं का संपलं स्वप्न? श्री म्हणजे मी तुला शब्दात नाही सांगू शकत आहे मला किती छान वाटलं ते. आय कॅन अंडरस्टँड. असं स्वप्न ना तुला पडायला हवं. जानवी अगं, मी स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी धडपड करणारातला माणूस आहे. हे पण मला तुझं स्वप्न आवडलं. हा म्हणजे पहाटे पडलेली स्वप्न खरी होतात असं जर तुझं म्हणणं असेल ना तर मला पण आज पहाटे एक स्वप्न पडलं. हो हा काय? तेच जे तुला पडलं होतं ना तेच. माझ्या स्वप्नात आपलं लग्नच चालू होत. काहीही या अगं खरंच सांगतोय, माझ्या स्वप्नात आपलं लग्नच चालू होत. बर ऐक पुढे. माझ्या स्वप्नातही आपलं लग्न चालू आहे आणि सगळे खुश आहेत. अगदी तुझ्या स्वप्नात होते ना तसे, म्हणजे माझी आजी, माझ्या बाकीच्या आया, तुझ्या घरातले सगळे आणि आणि काय आणि तिकडे अनिल आला. तो कशाला आला आपल्या लग्नात? अगं तुला मुलगी म्हणून कन्यादान करायला आला तो.